कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बख्तरपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 11 पैकी 9 जागेवर कोल्हे गटानं विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवलंय, तर काळे गटाला 2 जागेवरच समाधान मानावं लागलं। बख्तरपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया राजकमल बल्लारे निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। यावेळी चेअरमन पदासाठी साहेबराव कारभारी सानप यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेब आनंद सानप यांचे प्रत्येकी एक एक अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी राजकमल बल्लारे यांनी दिली आहे। याप्रसंगी सोसायटीचे नवनियुक्त संचालक साहेबराव सानप, अलका सानप, अशोक मोतीराम सानप, काशीनाथ बोडखे, संदीप उगले, संदीप सानप, बाळासाहेब सानप, रेखा सानप, अलका बोडखे हे उपस्थित होते। नवनियुक्त चेअरमन साहेबराव सानप तर व्हाईस चेअरमन बाळासाहेब सानप यांचा नूतन संचालक ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तालुक्याचे आदरणीय नेते बिपिन दादा कोल्हे, माजी आमदार कोल्हे मॅडम, तसेच तरुण नेतृत्व विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावची जी निवडणूक झाली सहकारी सोसायटीची, ती एकदम शांततेने पार पडली आणि आमच्या मतदारांनी गावकऱ्यांनी आमच्या पॅनलला बहुमताने निवडून दिले। त्याबद्दल मी माझ्या गावच्या मतदारांचे, माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी आभार मानतो। त्याप्रमाणे आमचे जे संचालक मंडळावरती जे सर्व निवडून आलेले व आमची चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी निवडणूक झालेले आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत। त्याचप्रमाणे आम्ही पुढच्या वाटचालीसाठी सर्व काही कामकाज आमचं पारदर्शक राहील व आमच्या कुठच्याही सदस्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची मी ग्वाही देतो। और तसेच आमचे आदरणीय स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्याबद्दल आम्ही हे सर्व आमचं यश त्यांना समर्पित करून आमची श्रद्धांजली त्यांच्या चरणी अर्पित करतो। तालुक्याचे आदरणीय नेते बिपिन दादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, तसेच युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावची जी पंचवार्षिकची निवडणूक झाली त्याबद्दल आम्हाला आमच्या गावातील सर्वांनीच आम्हाला यश प्राप्त करून दिलं, त्याबद्दल आम्ही तालुक्याचे नेते व आमच्या सर्व ग्रामस्थांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। तसेच आमच्या गावात सोसायटीमध्ये ज्यांना ज्यांना कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही किंवा काहीही त्यांना त्रास होणार नाही याची आम्ही पूर्णपणे ग्वाही देतो। आणि माझ्या तर ग्रामस्थ गोवर्धन सानप, गणेश नागरे आणि संजय बोडखे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पार पडलेल्या या इलेक्शन मध्ये आमच्या तालुक्याचे आदरणीय नेते बिपिन दादा कोल्हे साहेब, तसेच या तालुक्याच्या भाग्य विधाते आमदार सौभाग्यवती स्नेहलताताई कोल्हे, त्याचप्रमाणे या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय विवेक भैयाजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जी निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये आम्हाला गावकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले। त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांनी आम्हाला जो विजय प्राप्त करून दिला हे सर्व श्रेय आमच्या मतदार मायबाप जयंतीचे आहे। या ठिकाणी आमच्यावर जो कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही सर्वजण कुठलाही तडा जाऊन देणार नाही याची ग्वाही देतो। आणि सर्व मायबाप जनतेला आमच्यावरती असाच आमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवा आणि यापुढे देखील आमच्यावर असंच प्रेम ठेवा, याच निमित्ताने मी त्यांना शब्द देतो आणि कुठे तडा जाऊन देणार नाही याची ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो। कार्यकारी सोसायटीची जी चेअरमन पदाची निवडणूक पार पडली त्यामध्ये आमचे आजोबा साहेबराव कारभारी सानप यांची बिनविरोध निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे आमचे मोठे भाऊ बाळासाहेब आनंद सानप यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे आमच्या ज्या जनसेवा पॅनलवरती सगळ्याने जो विश्वास टाकला त्याला आम्ही सार्थपणे आम्ही त्याला सहकार्य करू। त्याचप्रमाणे आमचे बा साहेबराव कारभारी सानप विद्यमान चेअरमन हे भविष्यात आमच्या शब्दाला प्रत्येक ठिकाणी जागतील अशी मी गावकऱ्यांना ग्वाही देतो। त्याचप्रमाणे ते आमचे आजोबा ते आमचे मित्र आहेत, मित्र त्यांनी सामाजिक कार्यामध्ये आमच्या प्रत्येक शब्दाला हाक दिलेली आहे आणि इथून पुढे ते आपल्या शब्दाला गावकऱ्यांच्या शब्दाला मान देतील, सामाजिक कार्य पुढे नेतील। त्याचप्रमाणे त्यांचा जो मोठा जो हे अनुभव आहे मुंबईच्या सिंडिकेट बँकेचा तो त्या अंमलात आणतील आपल्या गावामध्ये, त्याचप्रमाणे ते कार्य करतील अशी मी गावकऱ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो।
बाळासाहेबांना शुभेच्छा देतो। एवढं बोलून सर्व नाना उर्फ एस के नाना त्यांना आणि जे गावकऱ्यांनी संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांच्यावर जो पदभार स्वीकारला त्यांनी त्या पदाचा एकदम चांगल्या प्रकारे वापर करतील आणि सगळ्या गावकऱ्यांना सेवा देतील। कारण त्यांचा याचा अभ्यास सांगायचा म्हटलं तर ते याच्या अगोदर आपल्या मुंबई येथे सिंडिकेट बँकेचे चेअरमन काम करीत असताना त्यांना त्यामध्ये खूप गाढा अभ्यास असल्यामुळे त्यांनी आपली सोसायटी खूप चांगल्या मार्गाने पुढे नेतील असे ते गावकऱ्यांच्या विश्वासात पात्र आहे आणि म्हणून त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने सगळ्यांचे आभार। यावेळी अरुण उगले, साहेबराव बोडखे, सुभाष सानप, वसंत सानप, पुंजा सानप, शंकर सानप, सुभाष गरुड, सुखदेव सानप, दत्तात्रय नागरे, सरपंच संजय बोडखे, दिनेश सानप, गौरव सानप, गणेश नागरे, संजय सानप, कृष्णा सानप, शांताराम सानप, बाजीराव सानप, सुनील सानप, रामनाथ सानप, महेश सानप, नारायण नागरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, हेस्तन मीडिया, कोपरगाव।